महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाइव, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुधा. महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणोबा डेव्हलपर्स. गेल्या 1.5 वर्षांपासून आपल्या देशावर ओढवलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व देश परेशान असून कोरोनाची साखळी तुटण्यासाठी शासनाने सर्वत्र कडक निर्बंध आणि लॉकडाऊन सुरू केलाय. या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंद्यांवर याचा मोठा परिणाम झाला आहे, तर कित्येक जणांवर उपासमारीची वेळ देखील आली आहे. कोरोनामुळे सर्व बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांनी पिकून ठेवलेला माल शेतीमोल भावाने विकावा लागत आहे. घाटनांद्रा येथून जवळच असलेल्या बरकतपूर येथील शेतकरी बाळासाहेब मगर या शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी आणि विशेष म्हणजे उन्हाळ्याचे दिवस पाहून आपल्या 1 एकर शेतजमिनीमध्ये त्यांनी एकरी 35,000 रुपये खर्च करून टरबूज या पिकाची लागवड केली होती. या पिकाच्या लागवडीने आपल्या हातामध्ये 2 पैसे जास्त मिळतील आणि नगदी पैसे मिळवून देणाऱ्या या पिकापासून आपल्याला चांगले उत्पन्न होईल अशी आशा उराशी बाळगून त्यांनी टरबूज पिकाची लागवड केली होती. मात्र गत फेब्रुवारी या महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली आणि सर्वच बंद झाले. परिणामी शेतकऱ्यांना आपले पीक मातीबोल भावाने विकावे लागले. घाटनांद्रा येथील शिवाजी चौक परिसरामध्ये रोज भरत असलेल्या भाजी मंडईत ब्रिझा कंपनीच्या या VIP वाहनामध्ये टरबूज विक्रीसाठी आले होते. 12 लाख रुपये किमतीच्या असलेल्या ब्रिझा या VIP गाडीमध्ये टरबूज विक्रीसाठी आले असल्याने सर्वजण कुतूहलाने या गाडीकडे पाहत होते, तर टरबूजाची विक्री केवळ 10 रुपये प्रतिनग या दराने विक्री करण्यात येत होती. 35,000 रुपये खर्चातून आतापर्यंत केवळ 7,000 रुपये हाती आले असं असल्यानं शेतकरी बाळासाहेब मगर यांनी सांगितलं. यामुळे आमचे खूप मोठे नुकसान झाले असल्याचं या शेतकऱ्याने सांगितलंय. पाहूयात शेतकऱ्यांनी दिलेली याविषयीची ही प्रतिक्रिया. कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यावर मोठं संकट कोसळलं. या संकटामुळे काय झालं, शेतीला जो आपला जो खर्च लागलेला आहे तो खर्चसुद्धा आम्ही आता टरबूज लावलेले त्याचे खूप भाव कोसळले लॉकडाऊनमुळे. तर ते आम्ही जो खर्च केलेला आहे तो खर्च पण निघणं मुश्किल झाला आहे. तर मंडी पण बंद असल्यामुळे आम्हाला आता विकावं लागत आहे गावोगावी जाऊन. आणि गावोगावी जाताना आमचा जो खर्च आहे नेण्याचा हा मजुरीचा तो पण निघत नाही. आम्ही खर्च निघत नाही म्हणजे पेट्रोलचा आमची गाडी ब्रिज तिथं डिझेलचा पण खर्च निघत नाही. त्याच्यामुळे खूप नुकसान झालं आहे यातूनच शेतकऱ्यांचं फॉर लॉकडाऊनमुळे. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाइव, शोध सत्य बातमीचा.